आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेचे खासदार करण्यासाठी भीमा परिवार सिंहाचा वाटा उचलणार असल्याचा निर्धार भीमा परिवाराचे प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर इथं भीमा परिवारातर्फे विजय संकल्प कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार राम सातपुते, भीमा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा खासदार धनंजय महाडिक, भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, पुळूतचे सरपंच विश्वास महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, चरणराज चौरे, सुशील क्षीरसागर, विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने, भाजपचे मोहोळ तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, सतीश काळे, शंकरराव वाघमारे, भाजप पंढरपूर शहर अध्यक्ष विक्रम शिरसट, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे छगन पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना भीमाच्या कार्यक्षेत्रातून मोठं मताधिक्य आम्ही मिळवून देऊ. आमदार राम सातपुते आणि मी मिळून केंद्रातील मोठा निधी आणून सोलापुरातील विमानतळाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू. तर सोलापूर जिल्ह्यातील मतदारांनी मोदींचे हात बळकट करण्यासाठी खंबीरपणे भाजपच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केलं.